बेळगाव शहरात 2016 रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली, मात्र ती अद्याप पूर्ण झाली नसल्याने खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. Actual position has been taken up. Actual position. The message is over there, sir. You're right. Today, package number one. Yes, I can go back to. Package number one is. Fine, take us to go back. Actual position, what is it? Hello, sir. The world and village-wise, bada bada. What is to package number one only? Yes, to. Again, new acquisition, what do you ಟೋಟಲ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಷನ್ ಎಷ್ಟು ಅಮೌಂಟ್ ಇದೆ? ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ 50%, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ 50%, ಅಕಾರ್ಡಿಂಗ್ ಟು ಮೈ ನಾಲೆಜ್ 50%. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ರೆಡಿ ಇದಾರೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ, ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ 50%. ಅಲ್ಲಿಂದ 24 ಎರಡು ವರ್ಷ ಬೇಕಾಯ್ತು. ಇನ್ನೂ ನಾವು ಏನೋ ಒಂದು ಪೈಸಾ ಒಂದು ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಷನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ ನಮಗೆ. ಸ್ವಲ್ಪ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ? ವಾಟ್ ಇಸ್ ಅ ಪೇ? ಸ್ವಲ್ಪ ಕೊಟ್ಟು ಪೇಮೆಂಟ್ ಡಿಸ್ಕಸ್. ಎಷ್ಟು ಪೇಮೆಂಟ್ ಆಗಿತ್ತು ಟೋಟಲ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಷನ್? ಎಷ್ಟು ಅಮೌಂಟ್ ಇದೆ?
स्टेट गवर्नमेंट 50% केंद्र सरकार 50% अकॉर्डिंग टू माय नॉलेज 50% केंद्र सरकार वेगळी जर कोटी जर राज्य सरकार कोटी जर 50% वाहतूक समस्या सोडवण्यासाठी रिंग रोड साठी 7 वर्ष उलटून गेल्यानंतरही भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही। बेळगाव शहरात हे जनक्षोभाचे लक्ष आहे। रिंग रोडची भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करा असा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला। यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ भीमाशंकर गुळे, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, DCP जगदीश रोहन आदी उपस्थित होते। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।